लॉकडाऊन लागू केल्यास लालबावटा रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करेल असा इशारा माजी आमदार आडम मास्तर यांनी दिला. महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्णसंख्या वेगानं वाढत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये लॉकडाऊनबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान माजी आमदार आडम मास्तर यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शवला, तसंच रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासनानं लसीकरण वेगानं केलं पाहिजे, तसंच बेडची संख्या देखील वाढवली पाहिजे. लॉकडाऊन केल्यास लाल बावटा रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करेल असा इशारा आडम मास्तरांनी दिला. महामारी वाढू लागलेलं आहे, लोकाला विश्वासामध्ये घेऊन लस देण्याचं त्यांनी प्रयोग वाढवलं पाहिजे. त्या ठिकाणी उपचाराची पद्धत, तपासणीची पद्धती वाढवली पाहिजे. लोकांनी मास्क वापरलं पाहिजे, काही नियम त्यांनी पाळलं पाहिजे. परंतु लॉकडाऊन परवडणारं नाही आहे. जर यदा कदाचित प्रशासनाने लॉकडाऊन लादला तर आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. लॉकडाऊन परत घेईपर्यंत आम्ही रस्त्यावर निघू. पण 3.5-4 महिन्यामध्ये जवळजवळ 2,00,000 कामगार, त्याच्यामध्ये 60,000 बिडी कामगार, 40,000 यंत्रमाग कामगार, 30,000 रेडीमेड कामगार, 70,000 असंघटित कामगार उद्ध्वस्त झालेले आहेत, कर्जबाजारी झालेले आहे, उपाशीपोटी राहिलेले आहेत. पुन्हा ते दिवस येऊ नये अशी आम्ही प्रशासनाला विनंती करायची आहे.